नवीन वर्षाच्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील 8 नगरपालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडीसाठी राजकीय वातावरण तापणार आहे. एक वर्षाचा सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या सभापती पदासाठी इच्छुकांनी आतापासूनच आपल्या गॉडफादर कडून मोर्चेबांधणी चालविली आहे. जिल्ह्यातील 8 नगरपालिकांमध्ये सध्या कार्यरत असलेले विषय समिती सभापती यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे या सभापतीच्या ठिकाणी नव्या सभापतींची निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेत पालिका सभापतीपदी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुकांनी जोरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सभापती पदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी आणि घाटंजी या 8 नगरपालिकांची निवडणूक गेल्या 2 वर्षापूर्वी पार पडली होती. त्यानंतर सर्व नगरपालिकांमध्ये विषय समिती सभापतीची निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा निवड करणाऱ्या आलेल्या 1 वर्ष कार्यकाळ असलेल्या या विषय समिती सभापतीचा कार्यकाळ संपत आल्याने त्यामुळे आता नव्या विषय समिती सभापतीची निवड करण्यात येणार आहे. विषय समिती सभापतीची निवड प्रक्रिया येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबविण्यात येण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगर परिषदेत देखील महत्वाच्या बांधकाम सभापती पदासह अन्य सभापती पदाकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. पालकमंत्री मदन येरावार यांची मर्जी त्यासाठी इच्छुकांना सांभाळावी लागणार आहे.